प्राइम टाइम ची सुरुवात आपण अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या बातम्यांनी करूया। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्याला प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने चांगलं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या या पावसाने पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। गारपिटीमुळे तासाभरातच रस्ते आणि शेतशिवार गारपिटीनंच झोडपून काढल्यासारखं दिसत होतं। दुसरीकडे जुन्नरमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला। सतत पडणाऱ्या पावसामुळे कापणीला आलेला गहू आणि द्राक्ष यांचं मोठं नुकसान झालंय। ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा गारपिटीचा पिकांना जोरदार तडाखा बसलाय आणि या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं ही ग्वाही आता दिलेली आहे। त्याच्यामध्ये शेवटी सरकार जे आहे जिथे जिथे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। शेवटी शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे आणि नक्कीच हे सरकार जे आहे शेतकऱ्यांची काळजी घेणारं सरकार आहे। राज्यामध्ये काही भागांमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यात येईल आणि राज्य सरकार मदतीबाबत निर्णय घेईल असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे। सरकार जे काही शेतकरी आहे यांच्या पाठीशी आहे। आज ज्या दोन दिवसांमध्ये जे काही झालेलं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या गारपिटी, आता मलाकडे धुळ्याच्या काही शेतकऱ्यांनी मला फोन केला, त्यांनी मला तिथलची परिस्थिती सांगितली। असे राज्यामधले ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा नुकसान झालं असेल त्याचे तंतोतंत पंचनामे केले जाईल आणि नुकसान झालेला शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही। मुंबईमध्ये आणि परिसरात सोसाट्याचा वारा सुटल्याचं दिसून आलं। होळीच्या दिवशीही मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे, त्यातच संध्याकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये जोरदार वारा सुटलेला होता। पावटळीची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। आपण पाहतो या दृश्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा वारा सुटलेला होता। मुंबई शहर आणि मुंबईमधल्या पूर्व पश्चिम उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये अशीच जोरदार वारा सुटल्याची स्थिती होती। अनेक ठिकाणी तर जोरदार पाऊस देखील बरसेल अशी स्थिती निर्माण झालेली होती। मुंबईतल्या वरळी परिसरातली ही वावटळीची दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। मुंबईमध्ये पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सातत्यानं बदलत असलेल्या हवामान बदलांमुळे मुंबईसह राज्यात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। गुजरातच्या भरूच आणि अमरेलीमध्ये देखील अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। भरूचमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली होती, अनेक भागातली वीजही गेली होती, तर दुसरीकडे अमरेलीच्या गिरकांठा भागात मुसळधार पावसामुळे धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत, नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी होलिका मातेचं पूजन करून वंदन केलं, तसंच समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सद्विचारांचा सहवास घडावा असं मागणं देखील मागितलंय। आणि आज होळीच्या मी सर्व तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या होळीत या महाराष्ट्रावरची सगळी संकट अरिष्ट दुःख सगळंच होळीमध्ये जळून खाक होऊ द्या, नष्ट होऊ द्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये
सुख समृद्धि आनंद भरभरून वाहू द्या आणि या जनतेच्या जीवनामध्ये असेच विविध रंग उधळू द्या अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो सुखा। मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत राणा दाम्पत्याने होळी साजरी केली आहे। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतल्या मेळघाटात पर्यावरणपूरक होळीचं पूजन केलं आणि होळीचं दहन केलं। गावागावात होळी पूजन करताना खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक नृत्य करत त्यांचा उत्साह द्विगुणित केला आणि आमदार रवी राणा यांनी यावेळेला फगवा वाटप करून आदिवासी बंधू भगिनींचा उत्साह वाढवला। होळी वेगवेगळ्या समाजांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जात असते। बंजारा समाजामध्ये तर हा सण महिनाभर साजरा केला जात असतो। बार्शी टाकळी तालुक्यातल्या चेलका तांडा इथं बंजारा समाजाने आजही ही परंपरा कायम राखलेली आहे। दांडी पौर्णिमेपासून गुढी पाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरा करत असतो। बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो। लोकगीतं हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचं खास आकर्षण आहे। बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात। या दिवशी फगवा मागणं हा महिलांचा हक्कच असतो। तो मिळवण्यासाठी महिला पुरुषांना काडीने मारतात सुद्धा। हा सगळा कार्यक्रम तांडा प्रमुख नायकाच्या घरासमोर साजरा होत असतो। आठ हजार वर्षापूर्वी चालत असणारी संस्कृती आहे। मोहना हडप्पा सिंधू संस्कृतीपासून होळी साजर करण्यात येते। बंजारा समाजामध्ये होळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात सण साजरा करण्यात येतो। होळीपासून बंजारा समाजांचे नवीन वर्ष सुरू होतो। होळी असल्यामुळे देव देर आणि वहिनीचा अतूट नाता असल्यामुळे वहिनीला देराला काडी मारून फगवा मागावंच लागतं। ही आमच्या बंजारा समाजाची परंपरा आहे। वसंत ऋतूत फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा होळी हा सण बंजारा समाजाचा महत्त्वपूर्ण सण आहे। दांडी पौर्णिमेपासून म्हणजेच एक महिन्या अगोदरच बंजारा लोकगीताला सुरुवात होते। बंजारा समाज एक निसर्गपूजनीय समाज असल्यामुळे हे ग्रामीण भागामध्ये जंगलामध्ये हा राहणारा समाज असल्यामुळे हे समाजाची एक होळी एक प्राण आहे। होळीच्या या सणाच्या माध्यमातून जो समाजाची सांस्कृतिक आहे या सांस्कृतिक होळीमुळे संघटित होऊन समाजांना चांगली दिशा देण्याचं काम लिंगी असेल, भजन असेल, पूजन असेल या लिंगीच्या माध्यमातून समाजांना दिशा दाखवण्याचं काम करते। यानंतर आपण थेट जाणार आहोत ठाणे इथं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होळी साजरी करता आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर होळी साजरी करण्यात येत होती, होलिका दहन करण्यात आलेलं होतं। आता सध्याची ही जी दृश्य आपण पाहतो ती ठाण्यातली दृश्य आहेत। संपूर्ण राज्यभरात होळीचा सण अत्यंत उत्साहात साजरा होतोय। आपण सध्या ही जी दृश्य पाहतो ती ठाण्यातली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता होळीचं दहन करणार आहेत। ठाण्यामध्ये देखील होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। ठाण्यामध्ये होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण्यामध्ये होलिका दहन केलं जात आहे। आपण त्याचीच ही थेट दृश्य पाहतो आहोत। होळीचा मोठा उत्साह दिसतो आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, ठाण्यातही होळीचा मोठा उत्साह दिसतोय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा
ठाण्यामध्ये होळी साजरी केल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. अजित काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? ठाण्यामध्ये होळीचा उत्सव हा एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. विशेष करून आपल्याला माहिती असेल की आनंद दिघे असतील तेव्हापासून या होळीकरता एक विशेष आयोजन केलं जायचं आणि स्वतः आनंद दिघे या सगळ्या नियोजन आणि आयोजनामध्ये असायचे. तीच होळी जी आहे ती आता किशननगर येथे पुन्हा साजरी केली जाते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि मोठ्या संख्येने तिथे त्यांचे समर्थक जे आहेत ते जमा झालेले आहेत. त्यांनी आताच आगणी दिलेली आहे आणि त्याचबरोबरीनं थोड्याच वेळापूर्वी ते मुंबईला होते. वर्षा निवासस्थानी शासकीय जी होळी होती त्या ठिकाणी ती होळी साजरी करून मुंबई ठाण्याला आलेले आहेत. दृश्यात आपण पाहिलं तर मुख्यमंत्री स्वतः संपूर्ण परिवारासहित त्यांचे चिरंजीव जे आहेत खासदार आणि त्यांचा परिवार हे सगळे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांनी होळीचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केलेली आहे आणि त्या पूजेनंतर मुख्यमंत्री यांनी आणि त्यांच्या परिवाराने होळीच्या जी अग्नी आहे तो अग्नी दिलेला आहे. थोडं हे सगळं झाल्यानंतर जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते टेंबी नाका इथं जाणार आहेत. कारण का होळीचा एक सण असतो आणि आनंद दिघे यांचं निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी त्या सगळ्या कार्यक्रमानंतर बैठक असते त्यांची तिथे चर्चा होत असते. तर त्याच पार्श्वभूमीवरती सगळे शिवसैनिक जे आहेत ठाण्यातले ते आता टेंबी नाक्याला हळूहळू जमायला सुरुवात होईल आणि तिथून पुढे सगळे जे आहेत ते दुलवड आहे किंवा दुलीवंदन जे आहे त्या तो सण साजरा करण्यासंदर्भातली चर्चा करून पुढे जातात. कारण का होळीच्या सणादिवशी धुळीवरच्या दिवशी स्वतः आनंद दिघे हे संपूर्ण ठाण्याभर फिरायचे आणि त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील व त्यांचे जे शुभचिंतक हितचिंतक जे आहेत त्यांच्याकडे जाऊन स्वतः होळी साजरी करायचे. तर त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीच परंपरा कायम ठेवलेली आहे आणि ते इथून झाल्यानंतर टेंबी नाक्याला असं सांगितलं आहे तिथून पुढे अशा पद्धतीने होळीचा सण आणि धुळवड जी आहे ती साजरी केली जावी असं त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. बरं अजित धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपण पाहतो मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यात होळी साजरी केली जाते. देशद्रोही विचार काही लोक पुढे आणतायत पण महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी सांगितलंय देशद्रोहाबद्दल हा गुन्हा असेल बोललं तर मी पुन्हा करेल आणि या देशद्रोही विचार नष्ट करण्यासाठी ही प्रतिमात्मक होळी आपण मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दहन करतायत. विचारांचं दहन करणारी ही होळी असल्याचं तिथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आता सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होळीचं हे दहन केलं जात आहे. ठाण्यामध्ये होळीचा मोठा उत्साह दिसतो आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही होळी आता पेटवण्यात आलेली आहे. या संदर्भातली एक मार्मिक प्रतिक्रिया देखील एका कार्यकर्त्याकडनं समोर आलेली आपण पाहिली ऐकली. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळीचा असाच उत्साह पाहायला मिळतोय. पण आपण पाहतोय ही दृश्य सध्या ठाण्यातली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन ठिकाणी होळीचं दहन करण्यात आलेलं आहे. यानंतर इतरही काही ठिकाणी मुख्यमंत्री जाणार असल्याचं समजत आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देखील शासकीय होळी साजरी करण्यात आलेली होती. बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबाची यात्रा भरलेली असून या ठिकाणी महत्वाची मानली जाणारी लाखो नारळाची होळी पेटवण्यात आलेली आहे. पारंपरिक पद्धतीनं मुजावरांच्या हस्ते पूजन करून ही होळी पेटवण्यात आली. सैलानी बाबाच्या या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी झालेत. कोरोना महामारी बीमारी के बाद 3 साल के बाद में सैलानी बाबा का आज होली मनाई गई है. मुजावरों के हस्ते मनाई गई है. श्रद्धाओं के रूप से हजारों के लोग सैलानी सरकार के पास में आते हैं. फिलहाल अभी 3-4 लाख पब्लिक इस सैलानी सरकार के होली में शरीक हुए है. ठाण्यातल्या शिवाईनगर इथं शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरनं मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आलेले होते. यावेळेला मोठी शाब्दिक चकमकही झाली. मोठा गोंधळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर ठाण्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। शिवाई नगर हा जो काही मतदार संघ आहे हा महानगरपालिकेचा प्रभाग आहे। हा स्थानिक आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या आधिपत्याखाली येतो। या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी सांभाळतात। या ठिकाणचे तिन्ही नगरसेवक आमच्या समवेत आहेत। या ठिकाणचे सर्व पदाधिकारी आमच्या समवेत आहेत आणि शिवसैनिक आमच्या समवेत आहेत। परंतु काही लोक या ठिकाणी आपला ताबा दाखवण्याचा प्रयत्न करत होते, आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न करत होते। ही शाखा माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे, त्यामुळे या ठिकाणचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी ही शाखा आपल्या या ठिकाणी बसायला सुरुवात केलेली आहे। यांना यांचा विरोध असण्याचं कारण काय? सर, त्यांचं असं म्हणणं आहे की या शाखेमध्ये। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आज वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।